बस आता रडणं बस आहे हे असं आहे, स्वीकारायला हवं. माझं मूल संकटात आहे, रडत बसून नाही चालणार. उठ अरुंद, उठ. सगळी शक्ती एकवटून उभी राहा. पुढे जायचंय आपल्याला, यशला सोडवायचंय. आई अप्पा आणि आता अनघा तिघांच्या तब्येती जपायच्या आहेत, घर सावरायचंय. रडणं पुरे आता, मन आणि बुद्धी स्थिर ठेवायला हवी, तरच पुढचा मार्ग दिसेल. पोलिसांनी यशला 2 दिवस चौकशीसाठी पोलीस कस्टडी घेतली. म्हणजे 2 दिवस यश पोलीस कोठडीत राहणार? हो. अरे तिथे मारहाट वगैरे करणार नाही ना त्याला? मलाही तीच भीती वाटते अविनाश. अरे यशवर जो आरोप झालाय तो गंभीर आरोप आहे. त्यात 2 दिवस पोलीस कस्टडी, पोलिसांनी यशला मारलं आणि घाबरून तरी चुकीचं स्टेटमेंट दिलं तर? नाही नाही, तसं काही होणार नाही. कशावरून? पोलीस माहिती काढण्यासाठी प्रयत्न करतीलच ना. अनिरुद्ध, तू वकिलाशी बोललास का? हो, मी माझ्या मित्राशी बोललो, त्याला भेटायचं उद्या. त्याला फोनवर सगळं सांगितलंय, उद्या भेटून सविस्तर सांगेन त्याला. बाबांनो काहीही करा पण यशला तिथून बाहेर काढा. मारहाण नको रे बाबा त्याला, मारहाण नको, मार जोड नको. माझ्या यशला परत आणा, परत आणा. बस आई, हे बघ तू शांत हो. बस आई, हे बघ यशला काहीही त्रास होणार नाही. ओके, तिथले जे इन्स्पेक्टर आहेत ना ते शेखरच्या ओळखीचे आहेत. त्यांनी यशची सगळी बॅकग्राऊंड त्यांना सांगितली. आणि आई, पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं म्हणजे उठसूट सगळ्यांना मारत नाहीत, सुटत ते. बघ त्यांनाही ती नजर असते, त्यांना लगेच अंदाज येतो कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय ते. त्यामुळे ते काहीही असो यशला घरी आणा, लवकरात लवकर हे सगळं संपू दे. तरी मी सांगत असते पोरांनो, डोळ्यासमोर राहा. अगं कांचन, पण मुलं अनिरुद्धच्या ओळखीच्या माणसाच्या बंगल्यावरच गेली होती ना, भलतीकडे कुठे गेली नव्हती. आता एवढं पण जायचं नाही का कुठं तरुण मुलांनी? अहो पण जे काही झालं ते भयंकर झालं ना. यशच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. हा शिक्का घेऊन आयुष्यभर जगावं लागणार आहे त्याला. तरुण मुलं मुली मजा करायला म्हणून जातात, त्या भरात काहीतरी करून बसतात, पण त्याचे परिणाम आयुष्यभर त्यांना भोगावे लागतात हे या मुलांना आता कळत नाही. आता तुम्ही मला सांगा, त्या मुलाने ईशाला काही केलं असत तर? देवा, ही ईशा गेलीच कशाला अनोळखी मुलाशी बोलायला? आई आहो हल्ली तेवढा मोकळेपणा असतो, पण बाईला पुरुषाची नजर कळते की नाही? आई आहो आजूबाजूला शेकडो पुरुष असतात, प्रत्येक जण वाईटच नजरेने बघतोय असं गृहित धरून नाही ना जगता येणार. अहो वेळ लागेल अशाने. आई सगळे पुरुष सारखे नसतात. आई कदाचित त्या क्षणी ईशाला सुद्धा त्याच्याबद्दल शंका आली नसणार, शक्य आहे ना? आता फक्त आपल्याला यशला नाही ईशाला सुद्धा सावरावं लागेल. आपल्यामुळं हे सगळं घडलंय, पोलीस यशला आपल्यामुळं घेऊन गेलेत हे तिच्या डोक्यातून जाणार नाही आहे. आत्ता मी तिच्याशी बोललो, खूप रडत होती. अरुंधती इथे राहते हे बरं आहे. होय अप्पा, वहिनी तरी एकटी कशी राहणार तिकडे तिच्या घरी? अप्पा मी तर तुम्हाला सांगतो, वहिनीला सांगा आता हे पूर्ण प्रकरण संपेपर्यंत तिने इथेच राहावं. तिलाही कोणाच्या तरी सोबतीची गरज असणारच ना. पण आप्पा मी तिथे होते म्हणून सांगते, यशचं खरंच काही चुकलं नव्हतं. त्या क्षणी कुणाही भावाने जे केलं असं ना तेच यशने केलं, आणि यशने त्याला मारलं नसतं ना तर त्याने यशला मारलं असतं. तो एक सेल्फ डिफेन्स होता. आमचं फक्त एवढंच चुकलं की पुढच्या क्षणी आम्ही तिथून निघालो तर असं वाटतं की आम्ही थोडा वेळ अजून तिथे थांबायला हवं होतं. मग का गेला तुम्ही? अरे दादा यश खूप पॅनिक झाला होता, तो सारखं मी मारलं असं म्हणत होता. हो पण तुमच्यातल्या कोणीही फिजिकली चेक कसं नाही केलं? नाही अभि दादा, केदार गेला होता चेक करायला, पण त्याच्या मित्राने आम्हाला हातच लावू नाही दिला आणि चिडून वर आम्हालाच म्हणाला की तू निघून जा. मग आम्ही यशला घेऊन निघालो, पण नंतर केदार आणि यश ते गेले होते,
पण तिथे कोणीच नव्हतं. मग गेले कुठे सगळे? त्या सुदर्शन कामतचा पण काही पत्ता नाहीये. ऑफिस मध्ये कोणाला काही माहित नाहीये. अरे तो मुलगा मेला आहे याची बातमी नाही आहे कुठे काही. हो बरोबर, आता पोलीसच जे काय आहे ते शोधून काढतील. हो पण आपला एम आता फक्त यशला लवकरात लवकर घरी घेऊन येणं हेच आहे बस. उद्या सकाळी याचा उलगडा पडेल. दृष्टेला रे म्हणजे यशला, दृष्टेला रे म्हणजे घराला, दृष्टे लागले ग बाई. आई नाही, उद्या वकिलांना भेटलो की बेल वगैरे सगळं करू. अरे आम्हाला काही अंदाजच नव्हता पोलीस कस्टडी वगैरे होईल याचा. वी वेअर नॉट प्रिपेअर्ड. हा प्लीज तू जरा चौकशी कर ना आणि मला काय होतंय ते सांग. थँक्यू थँक्यू. मला एक कळत नाहीये, काका शेखर काका आई सगळे तिथे होते. यशला पोलीस घेऊन गेले तर त्यांनी थांबवलं का नाही? अरे असं कसं थांबवणार, प्रोसिजर आहे ती. मग आता पुढे काय? नाही नक्की माहीत नाही मला, पण तो मुलगा नाही सापडला तर यशवर चार्ज लागेल. यश पडणं मूर्ख आहे. अरे आता यात यशची काय चूक? अगं पण माणसाशी बोलून प्रश्न सुटतात की नाही, का मारामारीच करावी लागते डायरेक्ट? पण विशाखा ते म्हणत होते की तो मुलगा ईशावर जबरदस्ती करत होता, अशा वेळी कुणाचीही अशीच रिॲक्शन होईल. असं काही नेसेसरी नाहीये. ईशाला घेऊन तिथून निघून जायचं, मारामारी कशाला करायची? यशला पण काही कमी खुमखुमी नाहीये, पहिल्यापासून तो असाच आहे. शाळेत मारामाऱ्या, कॉलेजमध्ये मारामाऱ्या, कित्येकदा मी जाऊन सोडवली त्याची भांडणं. त्याला राग आला ना की त्याचा मेंदूच बंद होतो, काही सुचतच नाही त्याला. कोणाच्याही अंगावर धावून जायचं, मोठमोठ्याने आरडाओरडा करायचं, शांतपणे कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन काढताच येत नाही त्याला. आणि आईने ना त्याच्या अँगर इश्यूजना पाठीशी घातलंय. आता ताईने काय केलंय यात? हो अनघा, तुला खूप गोष्टी माहीत नाहीये. बाकी यश अगदी गुणी आहे, पण चिडला की काय करेल काही सांगता येत नाही, हे आईचं ठरलेलं वाक्य होतं. काय केलं बघा. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे, यशने गप्प बसायला हवं होतं का? अनघा दरवेळी आम्ही खूप शूर आहोत हे दाखवण्याची काही गरज नसते, कोणाला सिद्ध करायचंय. आणि एवढंच असेल ना तर त्या मुलाची नंतर कंप्लेंट करायची होती. बाबांच्या ओळखीच्या माणसाचा मुलगा होता तो, नंतर बोलायचं होतं त्याच्याशी. हे असं डोक्यात येईल ते करून टाकायचं हे चुकीचं आहे ना. म्हणजे आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा यशने सगळ्यांसाठी जे जे काय केलंय ते सगळं चुकीचं होतं. अगं पण डेंजरस होतच ना. अरे पण जर कोणी तुझ्या बहिणीवर हात टाकत असेल तर तू जाऊन त्या माणसाला दोन देशील का? हे डेंजर आहे हा विचार करशील? सिच्युएशन काय होती हे बघ ना आधी. सगळं बरोबर आहे, पण त्याची रिॲक्शन नेहमी जास्त हायटेंडेड असते ही फॅक्ट आहे. फॅक्ट ही सुद्धा आहे की तो तुझा सख्खा भाऊ आहे आणि आत्ता तू त्याचाच विचार करायला हवास. सगळीकडे असं तटस्थपणे विचार करून नाही चालत अभी. अगं तू मलाच का बोलतेस? सगळ्यांनी इमोशनल होऊन विचार केला तर प्रॅक्टिकली विचार कोण करणार? आणि तुला काय वाटतं, मला आनंद होतोय यशला पोलीस घेऊन गेले याचा, पण तुला सांगतो यशचं ट्रॅक रेकॉर्ड नक्की निघणार. नशिबाने त्याच्यावर काही क्रिमिनल चार्जेस नाही आहेत, पण तो चिडका आहे, मारामाऱ्या करतो, हे सगळं बाहेर येणार. मग काय करायचं आपण? मग सांगायचं पोलिसांना तो चिडका नाहीये, उगाच चिडतो ओरडतो असं काही नाहीये. त्याला उचकवलं की तो चिडतो आणि यात काही ॲबनॉर्मल नाहीये. अभि छान, शाबास. अत्यंत इम्प्रॅक्टिकल आणि भाबडे विचार आहेत तुमचे सगळ्यांचे. म्हणजे उद्या यश परत आला ना की त्याला शाणा हो, रागाच्या भरात वेड्यासारखं वागू नको असं नका सांगू. त्याला चिडवलं की तो चिडतो म्हणून पाठीशी घालत राहा, पण त्याचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न नका करू. तोच कसा बरोबर हेच सांगत राहा. कठीण आहे तुमचं. ताई तुला काही खायला हवंय का? विचारायला आले होते. नाही. ईशा झोपली? हो झोपली आहे, पण डोकं शांत नाही तिचं अजून.
ताई तू जेवलीस का? अभिषेक, वर्षभरापूर्वी तुझ्यावर सुद्धा आळा आला होता. तुझा काही दोष नव्हता. तुझ्या हॉस्पिटलमधल्या एक पेशंट बाई गेल्या होत्या आणि नातेवाईकांनी तुला मारायला सुरुवात केली होती. हे आम्हाला कळल्यानंतर यशही आला होता माझ्या बरोबर. लोक तुला मारत होते तरी तो मध्ये पडला. पोलीस येईपर्यंत लोकांना त्यांनी थोपवून धरलं. रिस्क होती रे त्यात, खूप डेंजरस होत. लोकांनी त्याला मारलं असतं पण तेव्हा त्यांनी नाही विचार केला रे. प्रॅक्टिकली तो फक्त एवढंच बघतो, हा आपला माणूस आहे, हा माझा सख्खा कोणीतरी आहे, याला आपण मदत करायला हवी बस. आज त्याच्यावर ही वेळ आली. किती बरं होईल आपण सगळ्यांनी त्याच्यासारखा विचार केला तर रे. तटस्थपणे काय, बाहेरचे लोक विचार करतात रे, घरच्यांनी तरी माणसाच्या मनाचा विचार करायला हवा ना. का नाही अभिषेक, यशनी तुला आतापर्यंत प्रत्येक वेळेला आधार दिलाय. कधीतरी तू दे, कधीतरी. आना गा, झोपायच्या आधी दूध पी बाळा. सांग द्यायला काका मला सांगा, यश जेल मध्ये जाईल? नाही. मला खरं सांगा प्लीज, पॉसिबिलिटी आहे का? हे बघ गौरी, खरं तर शक्यता सगळ्याचीच असते पण तसं काही होणार नाही. आपण सोडवू त्याला. सुटेल ना तो? सुटेल. तुला हवी आहे कॉफी? मला नको. गौरी कॉफी घे. गौरी तू यशच्या बाजून उभी आहेस ना? हो. कोर्टात साक्ष द्यावी लागली तर देशील? देईन मी. काका त्या दिवशी आमच्या सोबत चम्या आणि सायली पण होते. ते ठीक आहे पण यशने त्या मुलाचा जाणून बुजून खून केला नाहीये हे तू? नाहीच केलाय. बरोबर आहे पण तू हे कोर्टात सांगू शकशील? हो. गौरी पॅनिक होऊ नकोस, यश यातून नक्की बाहेर येईल. शेखर आणेल सोडवून त्याला. हा बाप, माझ्याबद्दल एवढा विश्वास पूर्वी दाखवला नाही कधी. शेखर पोलीस कोर्ट कचेऱ्या हा सगळा तुझा एरिया आहे, तुला या गोष्टींबद्दल माहित असेल ना. अच्छा म्हणून? हरकत नाही, मी कुठल्या तरी गोष्टीत माझी मास्टरी मान्य केलंस तू. तसं बऱ्याच गोष्टींमध्ये आहे खरं तर. तू माणूस हुशारच आहे पण तुझी हुशारी तू योग्य ठिकाणी वापरली असतीस तर बरं झालं असतं. जशी आण्याने वापरली तशी. शेखर आता तो विषय नाहीये ना. गौरी मला आधी आहे ना तुझ्या सगळ्या मित्रांचे नंबर दे. बरं तिथे तुम्ही काही फोटो वगैरे काढले होते? काढले असतील तिथे मागव आणि मला पाठव. संजना आण्याने तुला त्या कामाचा ऍड्रेस दिलाय का? हा हा पाठवते. ईशा म्हणत होती तो नील कामत कुठल्या तरी ऍडव्हर्टायझिंग कंपनीत कामाला आहे. हो. आपण ते खोटंही असू शकतं कारण माणूसच खोटा आहे म्हटल्यावर त्याचं सगळं कामही खोटं असू शकतं ना. तो नितीन शाह त्याच्याबद्दल सगळी माहिती जमा करतोच आहे. आधी त्या नील कामतच्या मित्रांना शोधायला हवं. येतो मी. शेखर यश सुटेल ना यातून? तुला त्याची एवढी काळजी? हो.
मला अनिरुद्धच्या घरच्यांची अशी वाट लागायला नकोय. त्या सगळ्यांनी सुखात राहावं आणि मलाही सुखात राहू द्यावं. यश सुटावा, यशने आणि गौरीने आनंदात राहावं एवढंच वाटतं मला बस. घरात ना सारखे सगळे रडतायत रे, मला वाईट वाटतंय. सोडव तू त्याला, नको काळजी घेऊ. तुला वाईट वाटलं ना की मला वाईट वाटतंय. आई अप्पा इथे येत आहे का तिथे खायला आणू? नको मला. आई आई असं करू नका. आपल्याला सगळ्यांनाच यशची काळजी, अनघाची तब्येत जपायला हवी. त्यात अजून आपण कोणी आजारी पडायला नको. चार घास खाऊन घ्या, मी अजून आग्रह नाही करणार. चला या अप्पा, चला तुम्ही. दादा अप्पा आजी बाबा मी निघतो. अभि तू हॉस्पिटलला चाललायस? हो का? अरे अनिरुद्ध वकिलाकडे चाललाय. अविनाश पोलीस स्टेशनला जाऊन यायचं म्हणतोय. तू घरी थांबलास तर बरं होईल, किंवा मग अनिरुद्ध बरोबर वकिलांकडे जा. अप्पा यशचं काही चुकलंच नाहीये ना, मग कशाला आपण चिंता करायची? पोलीस ते शोधून काढतील आणि येईल तो घरी. अरे तुझ्या भावाला अटक झाली आहे. हो आजी, पण सगळे प्रयत्न करतायत ना, आणि यशने काही केलंच नसेल तर? काही केलं नाहीच आहे त्याने. हो पण तो जर मुलगा मेला असेल तर ते यशमुळेच असंही म्हणतील ते. मला काही आनंद झालेला नाहीये, माझा भाऊ आहे, रात्रभर मला झोप लागली नाही, पुढे काय होईल या विचाराने. ही पोलिसांकडे गेलेली केस आहे, कॉम्प्लिकेटेड केस आहे. आपण यात फार काही करू शकतो असं मला वाटत नाही, त्यामुळे मी निघतो. दादा प्लीज नको ना जाऊ. आपण दोघं यशला भेटायला जाऊ ना, किंवा निदान माझ्या बरोबर तरी थांब प्लीज. इशू म्हणते ते बरोबर आहे अभी, इतकंस इम्पॉर्टंट अर्जंट काम नसेल तर थांब ना, थांबशील तर बरं होईल. ठीक आहे थांबतो. बर मग तू चल माझ्या बरोबर वकिलाकडे. मी वकिलांशी बोलली. तू तुला कोणता ओळखीचा वकील माहित आहे? अरुंधती. अगं ही क्रिमिनल केस आहे, सिरियस आहे. कळतंय मला. त्यासाठी चांगला वकील लागेल आणि खूप खर्च येतो त्याला. तुम्ही पैशाचा विचार करू नका, माझा मुलगा सुटणं महत्वाचं आहे. तेच म्हणतोय मी, त्यासाठी चांगला वकील हवाय ना. आवाज चढवू नका. मी चांगल्याच वकिलांशी बोलली. हॅलो सुलेखा ताई, या ना. या केळकर साहेब, या या या. नमस्कार. नमस्कार. सुलेखा ताई बसा ना. नाही राहू दे, आत्ता आम्ही तुमच्याविषयीच बोलत होतो. अप्पा सुलेखा ताई यशची केस लढवत आहे. त्या वकील आहेत, सनदही मिळाली त्यांना, आणि काही वर्षांपूर्वीपर्यंत प्रॅक्टिसही करत होते. या केस लढण म्हणजे तुमची हरकत नसेल तर मी ही केस लढू शकेन. बऱ्याच वर्षात मी स्वतः कुठली केस लढले नाही आहे ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा आमच्या आश्रमामुळे आणि माझ्या इतर कामांमुळे कायद्याच्या अभ्यासाशी माझा अनेकदा जवळून संबंध येत असतो. मला वाटतं मी नक्की यशला याच्यातून सोडवू शकेन. काळजी नका करू मिस्टर देशमुख. नाही पण एवढ्या वर्षानंतर तुम्ही अशी केस लढणार म्हणजे? मेडिकल प्रॅक्टिस, लीगल प्रॅक्टिस या व्यवसायांमध्ये वयाचा फारसा अडथळा येत नाही. तुमचं नॉलेज अप टू डेट असलं म्हणजे उलट वयाचा, अनुभवाचा
फायदाच होत असतो. नका काळजी करू. सुलेखाताई, तुम्ही प्रयत्न करणार असाल तर आमची काहीच हरकत नाही. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.